नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. ख्रिसमस झाला, नवीन वर्षाचं स्वागतही सगळीकडे झालं. जगभरच हा एक हॉलिडे सीझन म्हणून साजरा केला जातो. त्यातल्या त्यात अमेरिकेत जसा हॅलोविन संपतो तसा हॉलिडे सीझनची शॉपिंग, हॉलिडे सीझनचं प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी जोमानं सुरू होतात. तर मी जस्ट आकडेवारी बघत होते की या हॉलिडे सीझनमध्ये माणसं किती पैसे खर्च करतात, कशा कशासाठी खर्च करतात आणि एकूणच अख्ख्या अमेरिकाभर किती पैशांची उलाढाल होत असेल वगैरे. आणि असं वाटलं इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, याच्याविषयी तुम्हाला सांगितलं पाहिजे. माणसं इतकी वर्षभर का हॉलिडे सीझनची वाट बघतात, इतकी थंडी असते, नको नको वाटेल अशा प्रकारचं कधी कधी वातावरण असतं, तरी सुद्धा माणसांना हॉलिडे सीझन का आवडतो आणि किती खर्च करतात ते या हॉलिडे सीझनमध्ये, स्पेशली ख्रिसमसला कशा कशावर खर्च करतात, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूयात. पहिला सगळ्यात मोठा खर्च असतो तो म्हणजे गिफ्ट्सचा. गिफ्ट्स एकमेकांना देण्याची पद्धत खूप जुनी आहे. हॉलिडे सीझन जवळ आला की गिफ्ट्सची खरेदी करायला सुरुवात होते. आणि मग गिफ्ट्स काय असतात, तर गिफ्ट्स काहीही असू शकतात. गिफ्ट कार्ड गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता, मग ते रेस्टॉरंटचे असतात किंवा एखाद्या शॉपिंग साईटचे असतात, एखाद्या दुसऱ्या दुकानाचे असतात जिथून तुम्ही मनासारखी खरेदी करू शकता, किंवा विंटर एसेन्शियल्स असू शकतात जे गिफ्ट म्हणून दिले घेतले जातात. खास ख्रिसमस थीमवर अशा काही वस्तू दुकानात विकायला आलेल्या असतात, तर त्यासुद्धा गिफ्ट म्हणून दिल्या घेतल्या जातात. झाडं दिली घेतली जातात गिफ्टच्या स्वरूपात. त्यानंतर चॉकलेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ, लहान मुलांना खेळण्याचे तर इतके प्रकार येतात. म्हणजे जशी सुरुवात होते या हॉलिडे सीझनची, तेव्हा बघायचं की खचाखच भरलेली असतात माणसं दुकानांमध्ये, आणि तेवढ्याच खचाखच भरलेल्या असतात त्या या गिफ्टच्या वस्तू. तर गिफ्ट एकमेकांना देण्याची ही एक पद्धत या निमित्तानं असल्यामुळं गिफ्टची खरेदी सगळ्यात मोठ्या प्रमाणात होते. मग यामध्ये समजा ख्रिसमस पार्टी एखाद्या घरात आहे आणि आजी आजोबांचं घर असेल आणि ते त्यांच्या नातवंडांपासून, सुना मुलांपासून सगळ्यांना आमंत्रित करणार असतील पार्टीसाठी, तर ख्रिसमस ट्रीच्या खाली, तुम्ही हे चित्र बघितलं असेल, ख्रिसमस ट्रीच्या खाली ते गिफ्ट्स असे मांडून ठेवलेले असतात. फॅमिली मेंबर्ससाठी असतील, मित्रमैत्रिणींसाठी असतील, आणखी ओळखीच्या कोणाकोणासाठी असतील. तर गिफ्ट या गोष्टीवर सगळ्यात जास्त खर्च अमेरिकेमध्ये केला जातो. इथल्या कुटुंबांमध्ये खूप छान छान पद्धती असतात, आपल्याकडे पण हळूहळू त्या आलेल्या आहेत आणि आपल्या सुद्धा जगण्याचा भाग झालेल्या आहेत. तर चिठ्ठ्या टाकायच्या, आपल्याकडं ज्या माणसाच्या नावाची चिठ्ठी आली असेल तर त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं, आणि मग त्याला कळणार नाही की हे गिफ्ट आपल्याला कोणी दिलंय. आणि सिक्रेट सांटा नावाची अशी एक ऍक्टिव्हिटी असते, या निमित्तानं गिफ्ट द्यायचे घ्यायचे कशासाठी, साधी गोष्ट आहे, एकमेकांमधले बंध त्यातून घट्ट व्हायला मदत होते की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी खरेदी करतं आणि आपली आवडनिवड लक्षात घेऊन आपली काळजी घेतं आणि आपल्याला हवं ते गिफ्ट समोरचा माणूस ज्यावेळी देतो किंवा त्यानं दिलेलं गिफ्ट ज्यावेळी आपल्याला आवडतं त्यावेळी छान वाटतं. ही एक साधी कॉन्सेप्ट आहे गिफ्ट देण्या घेण्यामागची. तर त्यासाठी या हॉलिडे सीझनमध्ये गिफ्ट्सची उलाढाल खूपच मोठ्या प्रमाणावर होत असते. दुसरी गोष्ट ज्याच्यावर खूप जास्त खर्च या हॉलिडे सीझनमध्ये केला जातो ते म्हणजे घराचं डेकोरेशन. तर काय काय घरं इतकी देखणी सजवलेली असतात, काय त्या सुंदर लाईट्स असतात आणि खूप छान छान ख्रिसमस ट्री जर घरासमोर असेल खरं वगैरे तर ते सुद्धा खूप छान डेकोरेट केलं जातं. घराघरात ख्रिसमस ट्रीज आणले जातात, घराघरात थंडीत येणारे असे काही इनडोर छान प्लांट्स असतात जे आपण एका शॉटमध्ये बघितलेले आहेत, तर त्यांची खरेदी केली जाते. घरं सजवली जातात, ते ख्रिसमस ट्रीज सजवले जातात. अगदी घरातले नॅपकिन्स वगैरे या थीमवर असतात, घरातले टेबल क्लॉथ्स या थीमवर असतात हॉलिडे सीझनच्या. तर हे जे घर सजवण्याचा प्रकार आहे तर याला सुद्धा खूप पैसा लागतो ऑफकोर्स, तर त्यासाठी सुद्धा बराच खर्च केला जातो. आणि माणसं हौसेनं ते सगळं करतात. जसं दिवाळीला आपण पणत्या घेतो, तोरणं घेतो, फुलं घेतो आणि आपलं घर खूप छान दिसावं दिवाळीला, सणांना असं आपल्याला वाटतं, किंवा गणपतीची सजावट आपल्याकडे माणसं किती उत्साहात करतात, छान छान मखर वगैरे तयार करतात, सेम तसंच इथं सुद्धा. त्यानंतर घराघरांमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे केले जातात. जिंजर ब्रेड हाऊस एक इथं ऍक्टिव्हिटी असते जी तुम्ही बघितलेली आहे, छोट्या मुलांचा काहीतरी हातभार म्हणून तशा प्रकारे सुद्धा घराचं डेकोरेशन केलं जातं.
तर घर सजावटीसाठी सुद्धा माणसं खूप खर्च करतात आणि घर सजावटीच्या वस्तू ख्रिसमसच्या आपल्याला दुकानांमध्ये दिसतात आणि ती घेणारी माणसं सुद्धा दिसतात. तिसरा मोठा खर्च असतो या हॉलिडे सीझनचा, तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च, प्रवासाचा खर्च. माणसं नातेवाईकांकडे जातात, ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी जिथं छान सेलिब्रेशन असतं अशा ठिकाणी जातात. आणि कारण सरळ आहे, ख्रिसमसच्या एवढ्या सुट्ट्या जोडून आलेल्या असतात, अगदी आठवडाभर 10 दिवस वगैरे सलग सुट्ट्या मिळालेल्या असतात. आणि आपल्याकडे हिवाळा कडक पडला असेल तर ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी उबदार ठिकाणी जाण्याचे वगैरे प्लॅन्स होत असतात. युरोपियन ख्रिसमस खूपच छान असतो, म्हणजे रस्त्यांची तिथली सजावट आणि तिथले सेलिब्रेशन्स एक वेगळ्याच प्रकारचे असतात. त्यामुळं अमेरिकेतले बरेच जण युरोपियन ख्रिसमस बघण्यासाठीचे सुद्धा प्लॅन आधीपासून आखतात. त्यामुळं एअरलाईन, विमानं हे सगळं बिझी असतं या दरम्यान. आणि माणसांना प्रवासासाठी जायचं म्हणजे प्रवासासाठीची आणखीन काहीतरी खरेदी आली, मग या निमित्तानं ती सुद्धा खरेदी होते. म्हणजे प्रवासाच्या तिकिटाचा तर खर्च आहेच, पण प्रवासासाठी लागणारी वेगळी काही खरेदी असेल, वेगळे काही कपडे असतील, पजामाज वगैरे घेतले जातात तुम्हाला माहिती आहे ख्रिसमससाठी, तर या सगळ्याची खरेदी. आणि ही तिसरी मोठी खर्चाची बाजू असते हॉलिडे सीझन मध्ये, ते म्हणजे ट्रॅव्हलिंग. त्यानंतर अजून एक मोठा खर्च माणसं आनंदानं करतात, तो म्हणजे डिनरचा खर्च. यावेळी पार्टीज असतात, ख्रिसमस पार्टीज, आणि मद्यपान हा इथल्या खाद्यसंस्कृतीचाच एक भाग आहे, त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. ख्रिसमस डिनरसाठी बऱ्याचदा घरात बेकिंग वगैरे होतं, वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस थीमचे केक येतात. न्यू इयर पार्टीज किंवा अशा काही थीम असलेले खाद्यपदार्थ, कपकेक्स किंवा यांचे जे काही इथले ऑथेंटिक पदार्थ आहेत, हे सगळे थीम मध्ये आपल्याला दुकानांमध्ये दिसायला लागतात. माणसं त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. इतक्या दिवसांनी ते आपल्या कुटुंबाला भेटणार असतात, एकत्र सगळेजण मिळून त्यांची ती पार्टी होणार असते. त्यामुळं एकत्र भेटायचं, गप्पा मारायच्या, एकमेकांना गिफ्ट्स द्यायचे, आणि खाणं पिणं तर मग छान असलंच पाहिजे. तर याची विशेष खबरदारी घेतली जाते आणि ख्रिसमस डिनर खूप विचार करून प्लॅन केलं जातं, आणि मग खाण्यासाठी खर्च करायला कोणी मागं पुढं नाही बघत. आता जरा खर्चाचा ताळमेळ बघूयात. आपण बघितलं की मेन कुठल्या गोष्टींवर माणसं खर्च करतात ते, तर या सगळ्या खर्चातला 71% खर्च हा तर गिफ्ट्सवरच असतो. आणि सरासरी असं म्हटलं जातं की एक अमेरिकन माणूस हा ख्रिसमससाठी फक्त $1,000 तरी खर्च करतोच. अर्थात ही सरासरी आहे, त्यामुळे ती जास्तही असू शकते, कमी सुद्धा असू शकते, पण कमीत कमी $1,000 आणि त्यातलेही $700 आसपास हे फक्त गिफ्टसाठी असतात. कारण वर्षातली ही एक चांगली संधी असते आपल्या जवळच्या माणसांना भेटवस्तू देण्याची आणि आपलं नातं अजून घट्ट करण्याची. त्यामुळं फार विचार करून आणि समजून उमजून हे गिफ्ट्स आपल्या माणसांसाठी खरेदी केले जातात. ते थोडे महागातले असतील तरी यावेळी मागं पुढं पाहिलं जात नाही, कारण सण असतो. तर हा झाला गिफ्टचा खर्च. आणि राहिलेले जे 29% आहेत, म्हणजे राहिलेले जे $300 आहेत, तर त्यामध्ये मग बाकीचं ख्रिसमसचं जेवण असेल किंवा हे जे ट्रॅव्हल वगैरे मी सांगितलं ते. पण फक्त ख्रिसमस डिनर जरी कन्सिडर केलं तरी त्यामध्ये डिस्पोजेबल आले किंवा इतर अनेक गोष्टी आल्या. त्यामुळे मी ठळक फक्त तुम्हाला नावं सांगितली असली तरी लहान मोठे बरेच खर्च या निमित्तानं माणसं करत असतात, आनंदानं करत असतात. जसं आपल्याकडे म्हटलं जातं की गरीबातला गरीब सुद्धा दिवाळी त्याच्या परीनं साजरी करतो, तसंच इकडं सुद्धा आहे. समजा अगदीच गरीब जी माणसं असतील तर त्यांच्यासाठी 0 रुपयात ख्रिसमस साजरा करण्याचा सुद्धा ऑप्शन आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तो कसा काय तर ते सांगते. ख्रिसमस ट्रीज लावतात माणसं घराघरात. समजा ते ख्रिसमस ट्री घेण्याची ऐपत नसेल, कारण ते किती फूट उंचीच आहे त्याच्यानुसार त्याच्या किमती असतात. छोटं असेल तर थोडंसं $100 आत असू शकतं, पण मोठे ख्रिसमस ट्रीज अगदी $1,000 सुद्धा मिळतात. पण मग समजा त्याची ऐपत नाहीये, त्यांनी थोडंसं फेसबुक मार्केट प्लेसवर सर्च केलं तर त्याला लोकांचे ख्रिसमस ट्रीज जे विकायचे असतात, जे फ्री द्यायचे असतात, अशा ऍड दिसू शकतात. तिथून ते माणसं ते खरेदी करू शकतात. समजा असा माणूस आहे की ज्याला मुलांना गिफ्ट द्यायचे आहेत पण ऐपत नाहीये, मग अशा वेळी सामाजिक संस्था आणि इथले चर्च मदतीला धावून येतात.
टॉईज डोनेशनचा कार्यक्रम इथं पोलीस डिपार्टमेंट कडून राबवला जातो हे मी बघितलेलं आहे. तर आपण तिथं नवीन टॉईज त्यांना डोनेट करायचे असतात, जे की ते गरजू मुलांसाठी ज्यांना ऐपत नाहीये ज्यांची क्रिसमसला गिफ्ट घेण्याची किंवा नवीन खेळणी घेण्याची, तर त्यांच्यासाठी तो एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. समजा अजिबात आपल्याला क्रिसमस पार्टी आणि डिनर वगैरे हे परवडणार नाहीये, तर मी अशा सुद्धा काही सामाजिक संस्थांचे उपक्रम बघितलेले आहेत की ते सांगतात तुम्ही सांगा फक्त की आम्हाला क्रिसमस यावर्षी सेलिब्रेट करायचं आहे पण तो नाही जमणार आहे, तर तुमच्या पार्टीची म्हणजे जेवणापासून ते गिफ्ट्सपासून सगळ्या गोष्टींची सोय आम्ही करू, सगळं आम्ही बघू. थोडक्यात प्रत्येकजण यावेळी आनंदी व्हावा आणि प्रत्येकाला आपला सण जो आहे तो आनंदानं साजरा करता यावा यासाठी सगळेच जण धडपडत असतात. ज्यांना ते मिळणं शक्य नसतं आणि ज्यांच्याकडे जास्त आहे ते आपल्यातला अर्धा घास त्यांना देण्याचा प्रयत्न करून सगळेच जण उत्साहात हा हॉलिडे सीझन साजरा करत असतात. त्यामुळं $1,000 जरी मी म्हणाले असले तरी ती एक सरासरी आहे. जे खूप श्रीमंत आहेत ते $1,000 पेक्षा कितीतरी पुढे जाऊन अजून खर्च करू शकतात आणि जे गरीब आहेत त्यांना जमेल तेवढ्या पैशांमध्ये ते क्रिसमस साजरा करू शकतात. ज्यांना अजिबातच जमणार नाही ते शून्य पैसा खर्च करून सुद्धा आपला क्रिसमस हा आनंदात घालवू शकतात. पण एकूण जर आपण देशाची उलाढाल बघायला गेलो तर जवळजवळ 900 बिलियन वगैरे असे फार मोठे आकडे आहेत की हा सगळा खर्च आणि हे सगळे बिझनेस या सगळ्यांची उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात यावेळी होते आणि ती दरवर्षी वाढतेच आहे. साहजिक आहे, महागाई जशी वाढेल तशी ही उलाढाल सुद्धा वाढतच राहणार आहे. तर या दरम्यान खूप बिझी असे आपल्याला सगळे स्टोअर्स अमेरिकेतले बघायला मिळतात, ज्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. लांबच लांब रांगा असतात, पटकन तुम्ही चेकआउट करून बाहेर पडला असं होत नाही, कारण माणसं चोखंदळपणे निवांतपणे खरेदी करत आपला वेळ घालवत असतात या दरम्यान. तर असा हा हॉलिडे सीझन मधला अमेरिकन माणसांचा खर्च या विषयावरचा हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ होता आणि मला तो तुमच्याशी अगदी मनापासून शेअर करावासा वाटला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला सांगायला विसरू नका. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओसहित. बाय बाय.